जरांगे पाटलांचं एकूणच जे आंदोलन आहे हे कुठेतरी सरकारच्या अडचणी वाढवताना पाहायला मिळत आहेत. वेळोवेळी त्यांच्या भूमिका ह्या देखील बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण कशा पद्धतीने हे आंदोलनाचं स्वरूप सरकार हाताळणार आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. मुंबईत ते ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात येत आहेत, एक तुम्हाला सांगतो की सरकारचा भूमिका म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी आरक्षण देणार आहे ही घोषणा जेव्हा केली त्या टायमाला काही लोकांना हा त्रास झाला. मग राजकारणामध्ये शिंदे साहेबांनी जर आरक्षण दिलं तर काय होईल, याचा परिणाम आपल्या राजकारणावर कसा होईल हे काही लोकांच्या मनामध्ये बसलेली भीती आहे. म्हणून या भीतीपोटी हे लोक शिंदे साहेबांनी कसं अडचणीत आणता येईल, त्यांना कसं मुख्यमंत्री असताना या समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष कसा पेटवता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे. म्हणून ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, इतर समाज असतील, या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची ज्या मुख्यमंत्री साहेबांची भूमिका घेतली आहे त्यांना हा पोट सोडून इतर विरोधी पक्षांच्या पोटात आहे. आणि आपल्या राजकारणाला आता शिंदे साहेब हे शह देत आहे ही एक भीती त्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळं या आंदोलनाला ते वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे एकूणच संपूर्ण चर्चा ही सकारात्मक होत असताना ज्यावेळी अशा बातम्या आल्या की सरकारने आता यापुढे चर्चा करणार नाही, काही जरांगे पाटील यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत म्हटले की आम्हालाही चर्चेची गरज नाही आहे, आम्ही जर ओपनली या चर्चा केल्या नसता तर माझ्या सोबत घातपात झाला असं त्यांनी एक आरोप केलेला आहे सरकारवरती, त्याकडे आपण कसं पाहणार? असं कोणताही घातपात करायचा कोणाचाही काही माणूस नसतो. घातपातही विरोधी पक्षाच्या लोकांकडून होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही दरवेळेला त्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहतोय आणि संवाद हा असला पाहिजे. संवादाशिवाय प्रश्न सुटत नसतो हे तेवढं सत्य आहे. म्हणून संवाद कुठेही थांबलेला नाही आणि कोणीही लोकांची भूमिका घेतलेली नाही आणि जरांगे पाटलांनी सुद्धा ते घेऊ नये अशी विनंती त्यांना आहे. जरांगे पाटील मुंबईकडे यायला निघाले, वाटेमध्ये प्रशासनातर्फे त्यांच्याशी बोलणी होणार आहे, प्रकरणाचा 3 वाजता बैठक होणार आहे, त्यानंतर त्यांच्याशी वाटाघाटी होणार आहे, सुवर्णमध्ये सांगण्याचा वाटाघाट्याचं रस्त्यात बोलणी सरकारनं हे असं नसतं चालत. त्यांचे कोणते प्रतिनिधी असतील, त्यांना जे काही योग्य वाटत असतील, मंत्रालयात बसतील, सह्याद्री आपलं जे शासकीय निवासस्थान आहे तिथं बैठक तिथं करता येईल. कुठेही बैठक जर शासकीय निवासस्थान असेल किंवा आणखी कोणताही एखादा भागतो असेल त्या ठिकाणी असलेल्या लोकांबरोबर त्यांच्या प्रतिनिधीबरोबर सरकार बोलायला तर निश्चित तयार आहे. त्यामध्ये कुठेही त्यांच्याकडून ना नाही. मी पहिल्यांदा एकदा क्लिअर केलेलं आहे की मुख्यमंत्री कोणत्याही समाजाचा घटक असो त्याला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे. पहिल्यापासून भूमिका अशी आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच आहे ही भूमिका स्पष्ट आहे. म्हणून आता या आंदोलनामध्ये वेगळं वळण लावायचा काही लोक प्रयत्न करतायत. म्हणून मी सर्वांना विनंती यासाठीच करतोय की या आंदोलनामध्ये काही माध्यमांवर लोक असतात, काही लोक काही मुद्द्यावरून काड्या करायचा प्रयत्न करतात, काही आंदोलन झिरवण्याचा प्रयत्न करतात, यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आणि हे जे चांगलं काम लोक करतायत त्याला कुठे गालबोट लागता कामा नये ही आमची भूमिका.